आज अवघ्या भारतात संविधान गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. नाशिकमध्येही सिटी सेंटर मॉलजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग संविधान चौक या ठिकाणी हा संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान या देशाचा आत्मा आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्ष 11 महिने 8 दिवस अथक परिश्रम घेऊन राज्यघटना लिहिली आणि भारत देशाला मजबूत अशी लोकशाही प्रदान केली. दिवंगत रोशन घाटे यांच्या प्रेरणेतून संविधान शिल्पाची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. काही दिवसातच या संविधान शिल्पाचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते किशोर घाटे यांनी दिली. प्रकाश पगारे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. नोव्हेंबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान गौरव शिल्पाचं उद्घाटन करण्याप्रसंगी आज मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 साली जे संविधान लिहिलं आणि या देशाला सुकृत केलं, या संविधानाचा गौरव या ठिकाणी आपल्या संविधान चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं या शिल्पाचं उद्घाटनसुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या दिमाखानात या ठिकाणी आपण करणार आहोत. परंतु आज संविधान दिन असल्याकारणाने या ठिकाणी छोट्या खाणी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले आमच्या दलित चळवळीचे नेते प्रकाश पगारे सर, त्याचबरोबर मला वाटतं समाज कल्याणचे माजी अधिकारी शशांक हिरे सर, त्याचबरोबर माजी नगरसेवक हिरे सर, त्याचबरोबर या ठिकाणी दामोदर जगताप, त्याचबरोबर या ठिकाणी आमचा सचिन गायकवाड, या सर्वांनी मोठं योगदान दिलं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन या देशाची मान संपूर्ण जगात उंचावलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळे खऱ्या अर्थानं या देशातील कोट्यावधी लोकांचा पुनर्जन्म झालेला आहे. याचं कारण असं आहे की याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 या देशाला हे संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला एक अधिकार दिला, लोकशाही दिली, आणि ही लोकशाही जगात सर्वात श्रेष्ठ अशी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना देशाला सुपूर्त केलेली आहे त्या राज्यघटनेचा मुहूर्त 28 ऑगस्ट 1946 रोजी घटना समिती स्थापन करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि ती राज्यघटना लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला सुपूर्त केली. संपूर्ण जगामध्ये अशी कुठलीही राज्यघटना नाही जी राज्यघटना अतिशय सर्वोत्कृष्ट राज्यघटना आहे. इतर देशाची राज्यघटना ही फक्त 3 ओळीची 3 पानाची अशी आहे, परंतु भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती जगभर प्रसिद्ध आहे. त्या राज्यघटनेवर आज लोकशाही तत्व राज्य चालू आहे आणि सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, मागासवर्गीयांना मानाचा तुरा मिळवण्याचा जो सन्मान त्या राज्यघटनेने दिला आहे, अशा या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम. यावेळी माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख प्रकाश पगारे, दामोदर जगताप करंदीकर, राजाभाऊ भागवत, भाजपचे नेते दिलीप साहेब, नरेंद्र सोनवणे, विलास पाटील, नंदकुमार जाधव, आशिष हिरे, शंकर पालवे, दिनेश नरवडे, सचिन घोलप, पांडुरंग खाडे, विनायक वाघमारे हे मान्यवर उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा रेवगडे, नाशिक.